परीक्षेमध्ये आपला अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो की खालील प्रश्न आकृतीतील घडीचा भाग पूर्णपणे उलगडल्यास आकृती कशी दिसेल ते पर्यायामधून निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ इथे प्रश्नाकृती दिलेली आहे आणि चार पर्याय क्रमांक दिलेले आहेत आपला प्रश्नाकृतीमधील आकुरुती आकृतीला घडी घातल्यानंतर ती उलगडल्यानंतर कशी दिसेल त्याचे उत्तर या पर्यायामधून शोधायचे आहे कसे ओळखायचे अगदी सोपे आहे त्यासाठी प्रथम मूळ घडी म्हणजेच प्रश्नाकृती त्याला वरच्या बाजूने घडी घातल्यानंतर आपल्याला त्याचे जलप्रतिबिंब मिळते जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंबामध्ये वरची व खालची बाजू यांची अदलाबदल होत असते त्यानंतर उजव्या बाजूला एक घडी घातली आहे किंवा उभी घडी घातली आहे उभी घडी घातल्यानंतर आपल्याला आरशातील प्रतिमा मिळते उजव्या बाजूस उघडल्यावर त्या आकृतीची आरशातील प्रतिमा मिळते आरशातील आपण स्वतःची प्रतिमा नेहमी बघतो तर आरशातील प्रतिमामध्ये आपल्याला माहीत आहे की डाव्या व उजव्या बाजूची अदलाबदल होत असते तुम्ही ते बघू शकता की हा जो त्रिकोणी भाग आहे तो वरच्या घडीमध्ये कुठे आलाय खालचा भाग तो इथे आलाय नंतर हा चौकोनी भाग तो देखील इथे आलाय आणि हे अर्धवर्तुळ जे आहे ते इथे पूर्ण झालं आहे तसच ज्यावेळी वरच्या उजव्या बाजूस घडी घातली गेली तेव्हा उजव्या बाजूचा भाग बघा हा चौकोन तो इथे पूर्ण झालाय हा वर्तुळ इथे पूर्ण झालाय हा भाग इथे पुन्हा आलाय हे दोन्ही त्रिकोण इकडच्या बाजूला देखील आलेत अशा पद्धतीने ही आकृती पूर्ण झाली आहे ही, ही आकृती पर्याय क्रमांक चार मधील पर्यायाशी तंतोतंत जुळते म्हणून पर्याय चार हे आपलं योग्य उत्तर आहे